सुनील बर्वे यांच्या सुबकतर्फे हर्बेरियमच्या दुसऱ्या भागाची घोषणा झाली आणि याच निमित्तानं एक नवीन नाटक रंगभूमीवर येणार असल्याची अभिनेते निर्माते सुनील बर्वे यांनी एका पत्रकार परिषदेत दिली. हर्बेरियम 2 मधील पहिलं नाटक म्हणजे व्यंकटेश माडगुळकर लिखित पती गेले ग काठेवाडी. विजय केंकरे लिखित या नाटकात अभिजीत खांडकेकर, ईशा केसकर, ललित प्रभाकर, मृण्मयी आणि निखिल रत्नपारखी प्रमुख भूमिकेत आहेत. काय आहे या नाटकाची खासियत आणि कलाकारांना आपल्या भूमिकेबद्दल नक्की काय म्हणायचंय ते आपण आजच्या नाट्यरंजन मध्ये जाणून घेऊयात. सर्जेराव शिंदे भांबुर्डेकर अशा एका मराठी सरदाराची ही कथा आहे. अर्थात त्याची कथा म्हणजे त्यातलं हे पात्र मी सादर करतोय. त्यामुळे अत्यंत स्टायलाइज्ड, त्या काळामध्ये स्वतःवर अभिमान असणारा शूरवीर, परदेशी मुलकामध्ये जाऊन कर वसूल करणारा असं हे कॅरेक्टर आहे. आणि त्या संदर्भात त्याच्या बायको आणि त्याच्यामध्ये एक विश्वासाचा करार ठरतो आणि त्यातनं काय गमती जमती पुढे घडतात असं हे नाट्य आहे. पण या गमती जमतींबरोबरच नर्मविनोदी अंगानं जाणारं हे नाटक असूनही त्याच्यामध्ये एक असा विषय हाताळला गेला आहे जो आजही फार रिलेव्हंट आहे. तो म्हणजे स्त्रीनंच फक्त पातिव्रत्याची परीक्षा द्यायची का. आता मी फार डिटेलमध्ये जात नाही कारण बाकी गोष्टी नाटकामध्ये तुम्हाला उलगडतील. पण सर्जेराव शिंदे अशा मराठमोळ्या वीराची भूमिका मी यामध्ये करतो. पती गेले ग काठेवाडी या नाटकात जानकीची भूमिका मी करते आहे, त्यामुळे माझेच पती काठेवाडी गेलेत. तर ती जरी जुन्या काळातल्या गोष्टीत बेस्ड मुलगी असली तरी ती एक भयंकर हुशार, शार्प आणि कंटेम्पररी विचारांची मुलगी आहे. त्यामुळे हे पात्र करत असताना मला म्हणजे मला त्या भाषेवरती काम करावं लागणार आहे, मला तिचे हावभाव त्याच्यावरती काम करावं लागणार आहे, किंवा त्या काळातला विरह कसा असायचा किंवा त्या काळातलं लाजणं कसं असायचं, लाजणं ह्या गोष्टींवरती काम करायचं आहे. पण तिचं जे स्पिरिट आहे ते भयंकर कंटेम्पररी आहे. म्हणजे ती असे काही प्रश्न विचारते तिच्या नवऱ्याला जे त्या काळात खरंच अवघड असणार विचारणं, आणि जे आत्ताही आत्ताच्या स्त्रीलाही हे प्रश्न पडतात आणि त्याचं उत्तर असं काही सापडलेलं नाही आहे. पण ती हुशार आहे, धाडसी आहे, त्यामुळे त्या लेवलवरती मी त्या पात्राशी कनेक्ट करू शकले. पण आता हळूहळू मी त्या भाषेशी मैत्री करते आणि बॉडी लँग्वेजची मैत्री करते. नऊवार नेसून दागिने घालून वावर आहे स्टेजवरती, जे आता खरं तर करायला मिळत नाही, त्यामुळे अशा गोष्टींची बरीच प्रॅक्टिस चालू आहे. दिवाणजीचं कॅरेक्टर मी करतोय, जो काठेवाडीतला आहे पण तरी तो मराठी आहे, मराठी कॅरेक्टर आहे. भाषा अर्थातच वेगळी आहे, त्या पद्धतीचं आणि ते कॅरेक्टर परत मुळात वेगळं आहे. त्या काळात ज्या जे हातवारे आपण करायचो, ज्या पद्धतीने आपण उभं राहायचो, ज्या पद्धतीने आपण चालायचो, ती सगळंच खूप वेगळं आहे. लोककथेच्या माध्यमाने जाणारं नाटक असल्यामुळे त्याची भाषाही तशीच आहे. सरदार आणि राजे, प्रधान या पद्धतीचे ते कॅरेक्टर असल्यामुळे आणखीन एक तुमची बॉडी लँग्वेज आणि बोलण्याची एक पद्धत बदलते. तर हे सगळंच आम्हाला या नाटकादरम्यान करायला मिळणार आहे, नाटकामुळे करायला मिळणार आहे. आणि त्याचा आनंदच आहे एक कलाकार म्हणून, की असं वेगळं काहीतरी काम करायला मिळतं. त्या भाषेला लय आहे, ज्या पद्धतीचं आपण आत्ता बोलत नाही, ज्या पद्धतीचे शब्द नाही आहेत, त्याचबरोबर तुमची बॉडी लँग्वेज बदलते त्या कॅरेक्टरनुसार, कारण ते एक लोककथेच्या पद्धतीचं नाटक असल्यामुळे त्याचा फॉर्म वेगळा आहे, मुक्त नाटक आहे एक. सो ह्या सगळ्याच गोष्टी असल्यामुळे तुम्हाला तुमच्यामध्ये बऱ्याच गोष्टींमध्ये बदल करावा लागतो आणि ते बदल करायला फार कमी दिवस पण असतात. तर तो सगळा झगडा सुरू आहे आत्ता, तर ते करताना खूप मजा येते, कारण आमचे दिग्दर्शक विजय केंकरे हे करताना आम्हाला खूप मदत करतात, त्यांची खूपच मदत होते आणि सहकलाकारांची तेवढीच मदत होते. हे नाटक लिहिलं आहे व्यंकटेश माडगुळकरांनी. आपण बघतो इथे पती गेले ग काठेवाडी हे 3 अंकी नाटक आहे आणि माझ्या मते ते 1962 त्याचा पहिला प्रयोग झाला होता, जो काही दिग्गज कलाकारांनी केला होता. म्हणजे दत्ता भट, ललिता केंकरे, अरविंद देशपांडे, मीना नाईक यांनी माझी भूमिका केली होती. मी मोहना नावाचं कॅरेक्टर करते आहे ह्याच्यामध्ये. पाचही भूमिका तेवढ्याच महत्त्वाच्या आहेत, कोणीच असं लीड ॲज सच नाही आहे. आणि माझे जे आत्ताचे सहकलाकार आहेत तेही सगळे खूपच चांगले आहेत आणि आत्ताच्या मनाने कार्यरत आहेत खूप. मग तसं बघायला गेलं तर मम्मी ज्युनियर आहे सगळ्यात, म्हणजे जिनी एक सिरियल केली आहे आणि एक काय एक्सपेरिमेंटल नाटक केलं वगैरे. सो कमर्शियल नाटकाची भीती होती मला, जी ह्या एका मे बी कारणामुळे, विजय केंकरेंचं दिग्दर्शन आणि ज्या पद्धतीने तो ते बसवतात त्यामुळे एक वेगळंच लाईट मूड आला आहे त्याला. नाटकही खूपच फनी आणि असं मी एक
इझी वेनी सिरियस नाही आहे ते. सिरियस मुद्दा आहे पण हसत खेळत प्रेक्षकांपर्यंत गोष्टीतनं एक बोध जातो जो हल्लीच्या लेखकांमध्ये बघायला मिळत नाही ह्या प्रकारची शैली. सो ते काहीतरी सादर करायला मिळते हाच एक टास्क आहे आणि आनंदही आहे की चॅलेंज तुम्हाला आहे अभी उसको प्रूव्ह करना है. हे जुनं नाटक जरी असलं तरी त्याचा जो कॉन्सेप्ट आहे नाटकातला तो अजूनही तेवढाच खरा आहे आणि तेवढंच रिलेट होणारा आहे. त्यामध्ये नवं किंवा जुनं असं त्यातला प्रश्न नाही आहे, म्हणजे विषयाच्या ह्याच्यात म्हणतो. दुसरी गोष्ट, या नाटकाची जी भाषा आहे तो USP आहे नाटकाची, युनिक सेलिंग पॉईंट ज्याला आपण म्हणतो, ती अत्यंत सुंदर भाषा आहे. आणि त्या अशा माझा जनरली हा विश्वास आहे की तुम्ही लोकांना नवीन काही दिलं तर लोक ते चांगल्या पद्धतीने ॲक्सेप्ट करतात, ॲप्रिशिएट करतात. हे नाटक जरी खूप जुनं असेल तरी ते नव्या संचात येतं आहे, नव्या पद्धतीने नव्या त्याच्यात काही गाणी आहेत, ते नव्या चाली त्याच्यात म्हणजे नवीन चाली लावल्या आहेत त्या गाण्यांना, नव्या पूर्ण नव्या फॉर्ममध्ये ते गाणे नाटक प्रेक्षकांसमोर येणार आहे. माझं यातलं जे कॅरेक्टर आहे ते जोरावर सिंगचं कॅरेक्टर आहे. जोरावर सिंग ह्या नाटकात व्हिलन आहे, पण व्हिलन म्हणजे तो हे नाही आहे, काय म्हणतात, क्रूर किंवा दुष्ट व्हिलन आहे, तो लवेबल व्हिलन आहे. आणि मग पूर्ण काय पूर्ण नाटकभरचा काहीतरी एक प्रयत्न आहे आणि त्याच्या भोवतीच त्याचं सगळं विश्व आहे असं ते ह्या नाटकात. मी गोष्ट नाही सांगत पण ते एक गोष्टीभोवतीच त्याचं सगळं ते त्याचं आयुष्याचा जो भाग आहे त्याच्या तो सगळा त्या ह्याच्याभोवतीच गुंफलेला आहे. मुळात पहिला पर्व जेव्हा केलं तेव्हा ही कल्पना केली नव्हती की मी दुसरं पर्वही करीन, पण प्रेक्षकांचा जो प्रतिसाद होता, जे प्रेम होतं, त्याला कुठेतरी मी बळी पडलो आणि त्यासाठी मी हर्बेरियम 2 करायचं ठरवलं. आणि त्यातलंच हे पहिलं नाटक व्यंकटेश माडगुळकरांचं पती गेले ग काठेवाडी. मुळात मला असं वाटतं की निर्माता होण्यासाठी ना एक तो एक फुलटाईम जॉब आहे आणि माझी मानसिकता माझं टेम्परमेंट निर्मात्याचं नाही, उपक्रमच मी करू शकतो असंच काहीतरी वेगळं सुचलं वेगळं वाटलं तर मी करत राहीन. आणि म्हणूनच मी पुन्हा एकदा हर्बेरियम करतो आहे ते आपल्या प्रेक्षकांसाठी आणि त्याला त्यांनी भरभरून प्रतिसाद द्यावा जसा आधी दिला होता तसाच. आणि मला तर असं वाटतं की फक्त माझ्या उपक्रमालाच नाही पण एकूणच नाटकाला त्यांनी भरभरून प्रतिसाद द्यावा. मनात नेमकी संकल्पना जेव्हा सुनील बरोबर हर्बेरियम 2 बोलणं झालं आणि मग आम्ही वेगवेगळी नाटकं कुठलं नाटक करावं याचा विचार करायला लागलो, खरं सांगायचं तर तेव्हा आली. पण आपण एखाद्या गोष्टीकडे बघतो ना, म्हणजे तुम्ही शेक्सपियर करायचं ठरवता किंवा तुम्ही एखादं काही कुठचंही जगातलं इप्सेनचं नाटक करायचं ठरवता तर ते नाटक ठरवलं जरी त्यावेळी असलं ना तरी कुठेतरी नकळत ते आधी तुमच्या डोक्यात असतं. जसं पती गेले ग काठेवाडी हे नाटक लहानपणापासून माझ्या डोक्यात आणि माझ्यावर अत्यंत परिणाम केलेलं नाटक होतं त्याच्या प्रयोगामुळे. मी त्याचा सुधा करमरकरांनी दिग्दर्शित केलेला प्रयोग त्या काळामध्ये बघितला होता. त्यानंतर व्यंकटेश माडगुळकर माझ्या दृष्टीने फार महत्त्वाचे आणि अत्यंत मोठे लेखक आणि माडगुळकरांनी लिहिलेलं नाटक. आणि मला गंमत असं वाटतं की आज मी ते नाटक करताना त्यातला एकही शब्द कापलेला नाही. सगळं नाटक आम्ही करतो कारण ते इतकं आवश्यक तितकं लिहिलेलं आहे. त्यामुळे ती गंमत भाषा हे सगळे मृण्मयी गोडबोले ललित प्रभाकर वगैरे त्या त्या कोण इशा केसकर अभिजेत खांडकेकर निखिल रत्नपारखी हे सगळे त्या वयाचे मला आत्ता मिळाले त्यामुळे आधी ठरवलं आणि मग ती एक्साइटमेंट करण्यातली वाढली. नाट्यरंजनमध्ये आज आपण हर्बेरियम 2 मधील पहिलं नाटक पती गेले ग काठेवाडी या नाटकाविषयी यातील कलाकारांसोबत आणि निर्माते दिग्दर्शकांशी केलेली बातचीत पाहिली. लवकरच म्हणजेच 23 सप्टेंबरला या नाटकाचा पहिला प्रयोग पार पडेल. त्याविषयीचा अधिक तपशील आणि अपडेट्स आम्ही आपल्याला देणारच आहोत. सो कीप वॉचिंग राजश्री मराठी.